हॅलो फ्रेंड्स, वैष्णवीस रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये जास्त तामझाम न करता अशा शेंगांची सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडले की त्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालूया. कांदा हा मिडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनटं परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता की 2 मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर कांद्याला गोल्डन असा रंग आलेला आहे. त्यामध्ये 1/2 चमचा लसूण अद्रक पेस्ट घालूया आणि थोडं परतून घेऊया. त्यामध्ये 1/2 चमचा खोबऱ्याचा खीस घालूया, थोडं परतून घेऊया. तुम्हाला खीस आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. बारीक कापून घेतलेली थोडी कोथिंबीर घालूया, थोडं परतून घेऊया. चवीनुसार लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा आंबारी मसाला, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला. या मसाल्यानं थोडं परतून घेऊया. आपल्याकडे अवेलेबल असणारे तुम्ही कोणते पण मसाले वापरू शकता. मसाला छान परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा दाळव्याचे पीठ घालूया. दाळव्याच्या पीठामुळे भाजीला दाटसरपणा येतो. तुमच्याकडे दाळव्याचे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता. तुम्ही तुमच्या भाजीनुसार दाळव्याच्या पिठाची क्वांटिटी कमी किंवा जास्त पण करू शकता. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूया आणि परतून घेऊया. शेंगदाण्यांचा कूट हा परतून घेतल्यावर भाजीला छान चव येते. तुम्ही पाहू शकता की शेंगदाण्यांचा कूट हा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालूया. मला भाजी ही किती दाटसर किंवा पातळ बनवायची असेल यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त पण करू शकता. चवीनुसार मीठ घालूया. त्यामध्ये कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूया. भाजीला छान उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून झाकून ठेवून ती लो फ्लेमवर 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. शेंगा ह्या शिजल्यात का नाही चेक करूया. शेंग ही दाबल्यास मऊ लागत आहे, म्हणजे शेंगा ह्या छान शिजल्या आहेत. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी वैष्णवीज रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.